मागच्या दोन दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यतीवरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली सर्व गाडाप्रेमी गाडा मालक शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं गाडा मालकांनी आपल्या बैलांची मिरवणूक काढली भंडारा उधळला जल्लोष साजरा केला हा सर्व जल्लोष त्याच दिवशी संध्याकाळी बॅनर बाजीवर गेलेलाही पाहायला मिळाला नारायणगाव बस स्थानकाच्या परिसरात मोठे मोठे फ्लेक्स लागले अभिनंदनाचे पण मुख्य मुद्दा हा की अभिनंदन कुणाचे कारण पंधरा वर्ष शिवाजीराव आडूरराव पाटील खासदार असताना त्यांनी गाड्यासाठी प्रयत्न केले नंतर डॉक्टर अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले त्यांनीही गाड्यासाठी प्रयत्न केले मग हे यश कुणाचं हा प्रश्न उरतोच की त्यामुळे झालेल्या बॅनरबाजीत राष्ट्रवादीच्या मंडळींनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावले तर सेनेच्या मंडळींनी माजी खासदार शिवाजीराव आडूरराव पाटील यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावले आणि श्रेयवादाच्या लढाईला वाचा फुटली नुसते फ्लेक्स नाही तर सोशल मीडियावर देखील ही श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली आढळरावांनी पंधरा वर्ष प्रयत्न केले म्हणून गाडे सुरू झाले असं कोणी म्हणत आहे तर आढळरावांना पंधरा वर्षात जे जमलं नाही ते कोल्ह्यांनी अडीच तीन वर्षात करून दाखवलं असं काही आहेत तर काही मात्र हा निर्णय सरकारने नाही तर न्यायालयाने दिलाय असं म्हणत दोघांचेही श्रेय नाकारले मुळातच सर्वसामान्य गाडा मालक गाडा शौकीन शेतकरी यांची गाड्या संबंधी असणारी तळमळ आस्था त्यापोटी त्यांनी हा विषय लावून धरला वारंवार लोकप्रतिनिधींच्या दारात टाचा झिजवल्या त्यांच्या भावना लक्षात घेऊन नवे नवे गाडा मालक गाडा शौकीन याकडे एक वोट बँक म्हणून बघत हा विषय लावून धरला आणि त्याला यश मिळालं मंडळी कोंबडं कोणाचं कारवना फक्त पहाड झाल्याशी कारण असं म्हणत काही मंडळींनी गाड्यावरची बंदी उठल्याचा आनंद मनमुरात घेतला बैलगाड्यावरची बंदी उठली खरी मात्र गाडा शर्यत प्रत्यक्ष कोणत्याच घाटात झालेली पाहायलाच मिळाली नाही पण श्रेयवादाची शर्यत मात्र कार्यकर्त्यांमध्ये जोरदार रंगली अहो कार्यकर्तेच कशाला आजी मादी नेत्यांनी देखील माझ्यामुळेच कशी गाड्यावरची बंदी उठली हे पटवून सांगितलंय मग इतके दिवस हा गाडा बंद होता त्याचंही श्रेय ही नेते मंडळी घेणार का हाही प्रश्न आहेच काही असो गाड्यावरची बंदी उठली आहे आणि आता गाडा घाटात पळणार कधी ह्या प्रतीक्षेत मात्र सर्वच मंडळी आहेत ब्युरो रिपोर्ट विघ्नहर टाईम्स नारायणगाव